ऐकलत का, मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल, टिंग टिंग। नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज मंथनपणे स्वागताला। तर आज आपण मसाले भात कसा बनवायचा ते बघतोय। तर साधी सोप्पी आणि झटपट रेसिपी आहे। तर सगळ्यात आधी इथे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की गॅस एकतर लो करायचा किंवा मग गॅस बंद करून टाकायचा, त्याचं कारण पुढे सांगते। यामध्ये मोहरी घालूयात अर्धा चमचा। मोहरी मस्त अशी खमंग तडतडली पाहिजे, म्हणजे त्याची फोडणी मस्त बसते। अर्धा चमचा जिरं, दोन तमालपत्र, 8 ते 10 कडीलिंबाची पानं, हिंग चिमूटभर। आता आपले जे काही सुके मसाले आहेत ते आपण आत्ताच तेलाच्या फोडणीमध्ये घालणार आहोत, त्यामुळे मी गॅस बंद करायला सांगितलं, नाहीतर हे सुके मसाले करपू शकतात। आता इथे आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे। हा ठेचा आधी आपण एक थोडासा लो हीटवर गॅस चालू करते मी, एक हात 30 सेकंद फक्त परतून घेऊया। ठेचा छान परतून झाला की यामध्ये जात आहे धनेपूड, 1 चमचा धनेपूड, 1/2 चमचा गरम मसाला, लाल तिखट। तर जो ठेचा होता त्यामध्ये आल्याचा 1/2 तुकडा होता, 1/2 इंच, आणि 1 हिरवी मिरची, त्याचा फक्त ठेचा केला होता, 1/2 चमचा हळद, आणि अर्थातच मसालेभात आहे म्हणून 1 चमचाभर गोडा मसाला। हे मिक्स करूया। चला तर मग मसाला इथे मस्तपैकी परतून झाला की यामध्ये तोंडली घालायची। तोंडली स्वच्छ धुऊन असं स्लाइस करून घेतले, लांब काप किंवा तुकडे नाही करत मी, त्याचं कारण की मग ते खूप खाताना त्याचे मोठे मोठे पीस येतात दाताखाली। आणि मटर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, आणि त्याचबरोबर तांदूळ। तर इथे हा जो तांदूळ आहे हा तांदूळ मी फक्त धुवून घेतला आहे, सोक केलेला नाही आहे। सुरती कोलन तांदूळ आहे, सोक करायची गरज नाही आहे, फक्त धुवून घेतला आहे। आता हे मस्त असं मिसळून झालं की यामध्ये पाणी घालायचं आहे। आता इथे आपण तांदूळ सोक केलेला नाही आहे, त्यामुळे 1 कप तांदूळ असेल तर 2 कप पाणी घालायचं आहे। मसालेभात थोडासा मऊसूत छान लागतो, खूप मोकळा फडफडीत छान नाही लागत, म्हणून मग पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं। तर यामध्ये काजूचे तुकडे, थोडासा गूळ ऑप्शनल आहे, पण गुळाने त्याचा मसालेभाताचा स्वाद खूप छान उतरतो म्हणून गुळ, मीठ चवीपुरतं, आणि मिठानंतर अर्थातच कुठल्याही भाताचा प्रकार असेल तर त्याला साजूक तूप खूप छान जातं, म्हणून मग इथे 1 चमचाभर साजूक तूप घालते मी। थोडं जास्त घातलं काहीच हरकत नाही, पण त्या तुपाचा फ्लेवर भातामध्ये खूप छान उतरतो। तुम्हाला नसेल आवडत नका घालू, पण मी सजेस्ट करेल की घाला। मस्त खूप छान खमंग फोडणी बसली आहे आणि स्वादही मस्त खमंग येतं। आता झाकण लावायचं आणि मीडियम हीटवर 3 शिट्ट्या काढून घ्यायचं। चला तर मग इथे मीडियम हीटवर 3 शिट्ट्या काढेपर्यंत हा भात शिजवला। शिट्टे काढल्यानंतर गॅस बंद केला आणि स्टीम पूर्ण गेलेली आहे, फ्लेवर खूप जबरदस्त होतं, खमंग असा सुवास सुटलेला आहे। आता चेक करूयात। जबरदस्त, कधी खाईल असं वाटतंय, वा वा। आणि इथे बघू शकाल भात मस्त असा शिजलाय, मोकळा झालाय, पण त्याचबरोबर खूप असा फडफडीत नाही झाला, खूप ड्राय नाही झालेला, त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे। परफेक्ट असं टेक्स्चर आलं, मसाले भातासाठी जे टेक्स्चर एक्सपेक्टेड असतं अगदी तसं, जबरदस्त। आणि फ्लेवर तर आहा,
गोडा मसाल्याचा फ्लेवर खूप छान उतरतो या भातामध्ये. मस्त आहे मसाले भातमध्ये गोडा मसाला. गोडा मसाला नसेल तर मग गरम मसाला वापरू शकतो. कसा खायचा? गरमागरम तूप हवं असेल तर बाजूला लिंबाचे फोड, ओला खवलेला नारळ. जबरदस्त लागतं, नक्की बनवून बघा. बनवून पाहिलं तर खाऊन बघा अर्थातच. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्याचे आता पेशन्स संपत चालले आहेत, रात्र झाली आहे, त्याला खेळायला मला खाली न्यायचं आहे पटकन. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीवर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, पेळा खा.